दरवर्षी आज मला वाटतं 30-40 वर्षाची परंपरा आहे आणि अगदी म्हणजे तालुक्यातलेच असे नाही पण आसपासच्या परिसरातले अगदी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातनं लोक पवारसाहेबांना प्रेमाने भेटायला येतात आणि तीच पद्धत आजही आहे. लोकांना कोण कुठं आहे हा फार फरक पडत नाही, त्यांना ज्यांना भेटायचं असं त्यांना ते भेटायला येतात. मगाशी मला काही पत्रकारांनी मला सांगितलं अशी दुसरी पण तिथं दुसरा पाडवा त्यांनी यंदा त्यांनी सुरू केलेला आहे हे मला मगाशी समजलं, मला हे माहीत नव्हतं आधी. आपण प्रत्येकाचं काय सांगणार, पण आज जो पाडवा असतो तो ज्येष्ठांचं दर्शन घेण्याचा दिवस असतो, त्यामुळे ज्येष्ठ म्हणजे पवारसाहेब आमच्या घरातले ज्येष्ठ आहेत आणि त्यांचं दर्शन घ्यायला म्हणून आम्ही इथं आलो. आता हे लोकसभेलाच उघड झालेलं आहे, निदान लोकांना तसं दिसलं आहे, आज काय वेगळं आहे. मला नक्की माहीत नाही पण प्रतिभा काकी तशा चुकणार नाहीत त्या, त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं असेल असं माझा अंदाज आहे. कारण मी रात्री खूप उशिरा आलेलो आहे, तर मी कर्जत जामखेडला प्रचाराला आम्ही सर्वच कुटुंब तिकडं आहे आणि तो खूप मोठा तालुका असल्यामुळे रोहिदासांपासून आम्ही संपूर्ण कुटुंब तिकडे प्रचार करतो आहे, त्यामुळे आम्हाला हे फारसं माहीत नाही का रात्री मी एकटाच उशिरा आलो आणि आत्ता रोहिदादा आलेले आहेत आणि परत आम्ही प्रचाराला परत जाऊ. प्रचार करताना एक लक्ष देतं की शेतकरी वर्ग, महिला आणि बहुतेक सगळे लोक रोहिदांच्या पाठीशी आहेत आणि आता बघू मतदानाच्या वेळी सगळं कळेल काय परिस्थिती ती. नाही मागच्या इलेक्शनला रोहिदादा पूर्ण नवीन होते, त्यामुळे मी काय करणार आहे हे त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि लोकांनी त्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि रोहिदादांना खूप चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं आणि त्याची पूर्तता जरी त्यांना खूप 1.5 वर्ष मिळालं, बाकी कोविडमध्ये काही काळ गेला आणि विरोधी ह्याच्यात काही काळ गेला आणि आत्ताचे जे MLC मध्ये आमदार आहेत त्यांनी सतत प्रत्येक कामात खोडा घातला आहे, असं असताना सुद्धा काही कोर्टाकडून मंजूर करून घेऊन रोहिदांनी कामं तिथं केलेली आहेत आणि लोकांना ते डोळ्यांनी दिसतंय. रोहिदादांचा विजय होईल असं व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण रामकृष्ण हरी हे अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि मला वाटतं तशी ते मला वाटतं तिथं बोर्ड लागले असतील. देवाचं नाव आहे रामकृष्ण हरी.